Piazza! Piazza! कालच आम्ही गांधीगिरीने आमदार प्रणितीताईंना मंत्रिमंडळात समावेश करून घ्यावे म्हणून विनंती केली होती प्रदेश कमिटीला, काँग्रेस कमिटीला, आमच्या सर्व नेत्यांना. आमच्या आम्ही फॅक्सद्वारे आणि ईमेलद्वारे त्यांना कळवलं होतं, पण अद्यापही आमच्या नेत्यांना मंत्रिमंडळ न घेतल्यामुळे, ज्यांच्यामुळं मंत्रिमंडळ आमचे आमदार प्रणितीताईंना घेतले नाहीत, मल्लिकार्जुन खरगे यांचा आम्ही आज पुतळ्यांचं दहन केलं आहे. कारण त्यांच्यामुळं काँग्रेस महाराष्ट्र पिछाड चालले आहे, महाराष्ट्रमध्ये काँग्रेसमध्ये फूट वाढत चालले आहे, गटबाजी वाढत चालली आहे. त्यामुळं आम्ही त्यांचं पुतळा दहन करून त्यांचा निषेध केला आहे की पुन्हा एकदा शिंदेसाहेब असू दे, प्रणितीताई असू दे, जे काम करतात त्यांना न्याय मिळवा आणि त्यांचं पद काढून घ्यावं, अशीच आमची युवकांची मागणी आहे. खरग्याचं पद काढून घेऊन महाराष्ट्र प्रभारी त्यांच्याकडे पद आहे, ते काढून घेतल्याशिवाय आम्ही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गप बसणार नाही. हे आत्ता आत्ता आम्ही फक्त आमचं त्यांचं पुतळं झालं आहे, उद्यापासून जर अजून आमचं निर्णय झाला नाही तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन त्यांच्या विरुद्ध करत आहोत.